पण देवेंद्र फडणवीसांनी एक वाक्य वापरलं काय मला बोलून घेऊन की सदाभाऊ तुम्ही नाराज होयाचं नाही, निराश राहायचं नाही आणि आमदार आहे असं समजून तुम्ही काम करायचं. ज्या व्यक्तिमत्वानं आपल्याला घडवलं वाढवलं राजकारणाच्या पटलावरती ती माझं व्यक्तिमत्व सह्याद्रीच्या उंचीचं व्हावं आणि त्याच्या पायाशी थांबण्याचं आपल्याला भाग्य लाभावं अशा अपेक्षा ठेवणारा मी कार्यकर्ता आहे की एकलव्याला एक अंगठा मागितला गुरुनं पण मला जर देवेंद्र फडणवीस या माणसानं एकाच्या ऐवजी दोन मागितलं तर मी द्यायला तयार आहे. तेच म्हणायचं आहे माझ्यामुळं सदाभाऊ आमदार झाले, माझ्यामुळं मंत्री झाले, आता कुणामुळे झालं रे बाबा. म्हणजे यथार्थ तू नसताना आम्ही आमदार होऊ शकतो पण आम्ही नसताना तू खासदार होऊ शकत नाही हे स्पष्ट झालं. नमस्कार, मी ऋषिकेश नळगुणे, लेट्स अप मराठीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. पावसाळी अधिवेशन सुरू आहे विधानसभेचं आणि या विधान भवनाच्या आवारात आपल्या सोबत आहेत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि भावी आमदार सदाभाऊ खोत. भाऊ आपलं स्वागत आहे लेट्स अप मराठीवरती. भाऊ भावी आमदार होत आहे, चार पाच दिवसात मतदान पण होत आहे, कसं वाटतंय भाजपकडून उमेदवारी मिळाली आहे? मी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला धन्यवाद दिले आणि राज्याचे नेतृत्व जे करत आहेत आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि सगळी टीम भारतीय जनता पक्षाची. यांनी एक जो माझ्यासारख्या खेडेगावातल्या शेतकऱ्याच्या पोरावरती जो काही विश्वास दाखवला त्याबद्दल मी सदैव त्यांचा ऋणी आहे. आमदारकीच्या बाबतीत जर म्हटला तर माझी आमदारकीची मुदत संपल्यानंतर नंतर मी फॉर्म भरला 6वा आणि तो मी परत घेतला, विड्रॉ केला. पण देवेंद्र फडणवीसांनी एक वाक्य वापरलं काय मला बोलून घेऊन की सदाभाऊ तुम्ही नाराज होयाचं नाही, निराश राहायचं नाही आणि आमदार आहे असं समजून तुम्ही काम करायचं. त्यावेळी मी म्हटलं की साहेब तुमच्यासमोर काही अडचणी असतील आणि माझ्यामुळं आणखीन काही अडचणी निर्माण होता असा असणारापैकी मी नाही आहे, कारण माझ्या दृष्टीनं माझा नेता नेतृत्व हे सुरक्षित असलं पाहिजे हे माझं पहिलं कर्तव्य आहे. निश्चितच लोक मला म्हणायचे की आता सदाभाऊला भारतीय जनता पक्ष काही देणार नाही हे आशेष वापरून घेतात अमुक तमुक, तर याच्यावर माझा विश्वास नव्हता. म्हणजे मला मिळालं म्हणून नाहीये, कारण भारतीय जनता पक्ष मुळामध्ये हाच विस्थापितांचा पक्ष आहे, उपेक्षित असणाऱ्यांचा पक्ष आहे, 18 पगड जातीचा पक्ष आहे. कारण याच पक्षाच्या माध्यमातून जर तुम्ही बघितलं की चळवळीमध्ये आमचे असणारे पाशा पटेल असतील, त्याच्यानंतर गोपीचंद पडळकर असतील, महादेव जानकर असतील, आठवले साहेब असतील, अशी एक मोठी मंदाची यादी आपल्याला पाहायला मिळेल की गावगाड्यातले ग्रामीण भागामध्ये दराखोऱ्यामध्ये राहणारे माणसं हे भारतीय जनता पक्षानं राजकारणामध्ये आणले. हे खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाचं वैशिष्ट्य आहे. भाऊ किती प्रयत्न करावे लागले, कारण विधान परिषदेच्या आमदारकी आपल्याला माहित असतं किती महत्वाचे असतं, किती प्रयत्न करावे लागले या तिकिटासाठी? मी तुम्हाला निश्चितपणानं या ठिकाणी एक सांगू इच्छितो की मला दिल्लीपर्यंत शब्द टाकावा लागला का मिळाली याच्यासाठी. खरोखर मी असं काही वेगळं प्रयत्न करत बसलो नाही. मी माझ्या पातळीवरती शांतपणानं शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती, शेतमजुरांच्या प्रश्नावरती खऱ्या अर्थानं काम करत राहिलो. आणि मी आज एक गोष्ट आपल्यासमोर स्पष्ट करतो की माझ्या दृष्टीनं माझ्या आयुष्यामध्ये चळवळीमध्ये मला जी काही दिशा दिली, विचार दिला, ते व्यक्तिमत्व होतं आदरणीय शरद जोशी. आणि त्यांच्यानंतर राजकीय पटलावरती ज्या व्यक्तिमत्वानं मला घडवलं वाढवलं मला दिशा दिली त्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस. आणि मी एक असा माणूस आहे की ज्या व्यक्तिमत्वानं आपल्याला घडवलं वाढवलं राजकारणाच्या पटलावरती ती माझं व्यक्तिमत्व सह्याद्रीच्या उंचीचं व्हावं आणि त्याच्या पायाशी थांबण्याचं आपल्याला भाग्य लाभावं अशा अपेक्षा ठेवणारा मी कार्यकर्ता आहे. आणि मी आजही तुम्हाला सांगतो की भविष्य काळामध्ये पद येतील जातील, परंतु या राज्याला एक सुसंस्कृत, या राज्याला पुढे घेऊन जाणारा, या राज्यातला एक अभ्यासू नेतृत्व म्हणून मी ठामपणानं सांगतो की यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नंतर कोण असेल तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे. त्या माणसाचं कवच बनून खऱ्या अर्थानं मला जगायचं आहे. आणि मी एकदा एका मुलाखतीमध्ये बघितलं तर बोललो तो की एकलव्याला एक अंगठा मागितला गुरुनं
पण मला जर देवेंद्र फडणवीस या माणसानं एकाच्या ऐवजी दोन मागितलं तर मी द्यायला तयार आहे. अरे अंगठाच काय, परंतु या माणसाला ज्या ज्यावेळी घेरण्याचा प्रयत्न केला त्या त्यावेळी तो चक्रव्यूह भेदण्यासाठी एक कार्यकर्ता म्हणून एक पायिक म्हणून मी त्या ठिकाणी धावून जाण्याचा प्रयत्न केला आणि भविष्य काळामध्ये करणार आहे. कारण याचं कारण आहे की देवेंद्र फडणवीस हे विस्थापितांचं नेतृत्व करत आहे. काय प्रयत्न करावे लागले नाहीत, अगदी एकाच भाषेत सांगायचं झालं तर देवा भाऊ म्हणायचं, काय गरज आहे मला करायचा प्रयत्न. आता मंत्रीपद पुन्हा मंत्री होणार कसा दाबो? एक असं आहे की माझ्यावर जी जबाबदारी या ठिकाणी देतील ती जबाबदारी स्वीकारून मी काम करणारा कार्यकर्ता आहे. कारण आता तोंडावरती निवडणुका आहेत आणि या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं गोवल्स नीतीचा वापर महाविकास आघाडीनं सरकारनं केला त्याचा पहिल्यांदा आम्हाने पर्दाफाश करायचा आहे. आणि सरंजाई व्यवस्थेतून गावगाडा आम्हाने मुक्त करायचा आहे. आणि ही लढाई आम्ही अनेक काळापासून घेतलेली आहे आणि निश्चितपणानं हे सरंजाशाहीमधले लोक हे सरदार परत या राज्यावरती राज्यकर्ते म्हणून आले नाही पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही आता कामाला लागणार. बरं, तुम्ही म्हणताय आता तुम्हाला आधी महाविकास आघाडीचा पर्दाफाश करायचा आहे. आता एक असं विचार, तुम्ही आता सलग दुसऱ्यांदा विधान परिषदेचे आमदार होत आहे, मागच्या वेळी विधानसभेत तुमचा पराभव झाला, आत्ताच्या या लोकसभेला वाटपाचा फॉर्म्युला हा एकत्रित बसून ठरत असतो, त्याच्या अशा काही चर्चा होत असतात. परंतु निश्चितपणाने आठवले साहेबांना असेल, रयत क्रांती संघटनेला असेल, रासपही आमच्या बरोबर आहे. काही छोटे मोठे घटक आहेत जिथं ज्यांची ताकद आहे अशा ठिकाणी जागा देणं या ठिकाणी देण्याबाबत निश्चितपणानं विचार विनिमय होऊ शकतो आणि आम्ही एका विचाराने एका दिलाने आम्ही जाणार आहोत. कारण आमचं ध्येय आहे की ही जी अव्यवस्था आहे या व्यवस्थेमध्ये राहणाऱ्याच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद फुलला पाहिजे, समाधान चेहऱ्यावरती निर्माण झालं पाहिजे, हे ध्येय घेऊन आम्ही सगळं निवडलं. त्यामुळे वाटतं जागा वाटपमध्ये बाहेर काय आलं तरी त्याचा अंतर्गत काही परिणाम असणार. बरं, आणखी एक मला विचारायचं आहे की जेव्हा तुम्ही विधानसभेला पराभूत झाला, आता विधानसभा निवडणुका तोंडावरती, असं कुठंतरी वाटतंय की आपण लोकांमधून निवडून यावं अशी कुठेतरी इच्छा आहे का मनात? मी विधानसभा लढवली नव्हती, मी लोकसभा लढवली नव्हती आणि लोकसभेला माझा 2014 साली पराभूत झाला. निश्चितपणानं मतदारसंघ असावा आणि तिथून आपण लढवून आलं पाहिजे ही भूमिका प्रत्येकाची. माझी दोन्ही वेळा मी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची तयारी केली, दुर्दैवानं तो मतदारसंघ वाटायला आला नाही. पण निश्चितपणानं पुढच्या वेळी माझ्या डोक्यामध्ये आहे ती लोकसभा आहे आणि मी परत एकदा लोकसभेचीच हातकणंगले जोमानं मी त्या ठिकाणी तयारी करणार आहे आणि परत निवडणुकीच्या मैदानातच उभा राहून यावं ही माझी पहिल्यापासूनची मानसिकता आहे, भूमिका आहे आणि ती तशी कायम आहे. हातकणंगलेतून तुम्ही निवडणूक लढवायचं म्हणता, हातकणंगलेचा विषय आला की तुमचे जुने सहकारी राजू शेट्टी यांचा विषय येतोच येतो. राजू शेट्टींचा आता लोकसभेतलं तुम्ही त्यांचा कामगिरी बघितली, काय वाटतं तुम्हाला एवढी का त्यांची कारणगिरी ढासळली? काय आहे की राजू शेट्टी हा अहंकारी माणूस आहे. बर, गर्वामध्ये 14 चौघड्याचं रावणाचं राज्य सुद्धा धुळीला मिळालेलं होतं. दुसऱ्याला दुसणं देणं, दुसऱ्याला कमी लेखणं, दुसऱ्याविषयी अपशब्द वापरणं हे काही अनेक गुणांपैकी असे काही हे गुण त्यांच्या मनामध्ये सातत्यानं धोका होत असतात. खऱ्या अर्थानं अरे मी 2 वेळा तुमच्याबरोबर होतो, 2009 मी होतो त्यांच्यावर, 2014 मी होतो म्हणून तुम्ही खासदार झाला, 2019 मी बाजूला झालो पण पराभूत झाले, 2024 तर डिपॉझिट जप्त झाली. आणि मग कार्यकर्ता हा दुय्यम आहे, तो काही फार महत्वाचा नाही, तो टाकाऊ आहे. या पद्धतीचं त्यांचं वागणं, त्यांनी आता स्वतः आत्मपरीक्षण करावं की सदाभाव सारखी माणसं नसल्यानंतर आपली डिपॉझिट जप्त होण्यापर्यंत आपण बदल मारू शकतो याचं कधीतरी त्यांनी आत्मपरीक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ते म्हणतात की मी कुणाचे पाय चाटून पदं मिळवत नाही. 2014 तुम्ही माहितीवर युती केली मोदी साहेबांच्यावर, त्यावेळी काय केलं तर तुम्ही गंगेला जाऊन आंघोळ करून आला ना. 2019 तुम्ही महाविकास आघाडीबरोबर गेला, युती केली, त्यावेळी काय केलं तर तुम्ही, त्यावेळी काय गोमूत्र अंगावर चुपडून घेतलं ना.
त्याच्यानंतर विधान परिषदेत मागायला तुम्ही बारामतीला पवार साहेबांच्याकडे अमृत खायला गेला, त्यावेळी काय त्यांचं गोमूत्रानं पायदून प्याला गेला होता का? त्यांना 24 पण महाविकास आघाडीकडनं ऑफर होती, त्यांनी घ्यायला पाहिजे होती का ती ऑफर? काय वाटतं त्यांना? अपर बिपर काही नव्हते, कठोरा घेऊन ते दारामध्ये प्रत्येकाच्या हिंडत होते आणि ते वातावरण तयार करत होते, मला हिकन ऑफर आहे, मला तिकन ऑफर आहे, काय धुडकावली म्हणाले. म्हणून म्हणतोय की त्या माणसाचा तो स्वभाव आहे की मी ती ऑफर धुडकावली, शेतकऱ्यासाठी धुडकावली, माझ्या मिशेला खरखाट लागलेलं नाही. अरे मिशेला खरखाट लागायला इथं काय मिशा जेवण करते त्या का? मिशा काय खाते देवी अन्न? परंतु त्या माणसानं खऱ्या अर्थानं आता तरी शहाणं व्हावं. आमच्याही मनात वाटतं की शेतकऱ्यांची चळवळ एकसंघ असली पाहिजे. चळवळीचं मध्ये शकलं पडल्यामुळं मोठं न भरून येणार शेतकऱ्यांचं निश्चितपणानं शेतकरी नेते चारही दिशेला निघून गेल्यामुळं एक चळवळीचा दरार होता तो कुठंतरी निश्चित कमी झालेला आहे. पण मी आज आपल्या माध्यमातून, अरे माझ्यासारखा माणूस बाबा तू नेता हो, आभाळा एवढा मोठा हो, परंतु सगळ्यांना माणूस म्हणून बघायला शिक. अरे आम्ही चार पावलं मागे थांबू, काही फरक पडत नाही. आज तेच म्हणायचे, माझ्यामुळं सदाभाऊ आमदार झाले, माझ्यामुळं मंत्री झाले, आता कोणामुळे झालं रे बाबा? म्हणजे यथार्थ तू नसताना आम्ही आमदार होऊ शकतो, पण आम्ही नसताना तू खासदार होऊ शकत नाही, हे स्पष्ट झालं. आता आणखी एक, तुम्ही हत्यानंगलीतून पुन्हा तयारी करायचं म्हणताय, पण तिथलं जे शेतकऱ्यांचं किंवा राजू शेट्टींना मिळणार मतदान आहे तेच कमी झालंय, भाजप आणि महायुतीचं तिथं प्रस्थ वाढताना दिसतंय, अशा वेळी तुमचा तिथं निभाव लागणार का? शेतकरी माणा मतदारसंघात जाऊन 5 लाख मतं घेतली, ज्याच्याजवळ नम्रता असते आणि जनतेची सेवा करण्याची धमक असते, गावगाड्यातल्या माणसावर पारावर बसायचं ज्याच्याकडे क्षमता असते, मातीमध्ये बसून शेतकऱ्यावर भाजर भाकरी भाजी भाकरी खाण्याची ज्यांची मनाची तयारी असते, मातीशी नाळ जोडून राहण्याची ज्याच्याकडे जिद्द असते, त्या माणसाला लोक स्वीकारत असतात. मला त्याची चिंता नाही, मी तुम्हाला निश्चित सांगतो, योग्य आलात तर पुढच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या तुम्हाला दिसेल. बर, आता जाता आता एक शेवटचा प्रश्न फक्त, राजू शेट्टींचे काय बोलणं झालंय यानंतर, यापूर्वी याआधी काय कसं? माझं आता एकच नेता राजकारणामध्ये आहे तो देवेंद्र फडणवीस, त्याच्या व्यतिरिक्त मला कुणावर बोलावं वाटत नाही, बोलण्याची मला गरज नाही. खूप खूप धन्यवाद भाऊ, तुम्ही लेटसअप मराठी भाजपचे भावी आमदार, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत, त्यांनी आपल्याशी संवाद साधलेला आहे. कॅमेरामन कृष्णासह मी ऋषिकेश नळगुणे, लेट्सअप मराठी, मुंबई.